हार्दिक स्वागत अतिशय सुंदर असा रम्य असा सोहळा इथे आज आपण बघत आहात। थोडा मागे निखिल, ये मागे मागे मागे, अरे दादा आपला जीव यापेक्षा महत्त्वाचं दुसरं काही नसतं।
रोज अनेक लोक मोटरसायकलवरनं ठाणे मुंबई मुंबई ठाणे पण ठाणे नाशिक असा प्रवास करतात ठाण्यातल्या ठाण्यात प्रवास करतात या सर्वांसाठी ही रॅली आहे त्यांच्या सेफ्टीसाठी ही रॅली आहे सुरक्षेसाठी रॅली आहे हेल्मेट घालावं आपले वेग मर्यादा पाळाव्यात आजूबाजूला वाहनं कुठली आहे त्याचं भान ठेवावं आणि आपला प्रवास सुखाचा समृद्धीचा आणि सुरक्षेचा जीवनाचा हा प्रवास आपला चालू ठेवावा अशा शुभेच्छा या प्रसंगी मी आपल्याला देऊ इच्छितो. अतिशय उत्साहाच्या वातावरणात आज आपण ही रॅली करतोय. आपल्या सगळ्यांपेक्षा निवेदिका मला जास्त उत्साही दिसतात. त्याशिवाय अनेक भगिनी इथे फेटे वगैरे घालून आलेले आहेत. अतिशय त्यांचं मनपूर्वक अभिनंदन आहे कारण एवढं तयार व्हायला किती कष्ट सकाळी पडतात याची मला जाणीव आहे. आणि असाच उत्साह आपल्या स्वतःच्या जीवनात प्रत्येक दिवशी आपण बाळगावा त्यासाठी जे काही वातावरण आवश्यक आहे ते अहोरात्र कायम ठेवण्याचं आमचं पोलीस दल सतत कष्ट आणि काम करत असतं त्याला सहकार्य करावं. जय हिंद जय महाराष्ट्र. आज आहे बाईक रॅलीचं आयोजन मागील शक्यतो काय सांगाल काय देण्याचा आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की रस्ता सुरक्षा अभियान 2021 सुरू आहे. या अभियानाची सुरुवात 18 तारखेला झाली आणि 17 फेब्रुवारीला याची सांगता होणार आहे. या निमित्ताने वाहतूक शाखेने अनेक उपक्रम जनजागृतीसाठी आणि जनजागृती म्हणजे जनतेमध्ये हा संदेश देणं की आपण कुठलंही वाहन जेव्हा चालवाल तेव्हा स्वतःची आणि दुसऱ्याची सुरक्षा ही कायम आपल्या ध्यानात असावी. आपण पादचारी असाल सायकलस्वार असाल मोटरसायकलस्वार असाल गाडी चालवत असाल आपण स्वतःची सुरक्षा कायम ध्यानात ठेवावी इतरांची सुरक्षा ध्यानात ठेवावी हा संदेश देण्याचा प्रयत्न वाहतुकीचे नियम पाळावेत आणि या माध्यमातून या उपक्रमातून सर्व ठाणेकरांना आणि विशेष करून मोटरसायकल जोरदार टाळ्यांनी स्वागत करायचं मला ओळख करून द्यायची खास इथे गरज नाही आहे. मग पुढे सिने कलाकार त्याचबरोबर श्री अभिजित खांडकेकर सर या ठिकाणी आले आहेत. तुमचा फेमस लाडला ऍक्टर या ठिकाणी आहे. त्याचबरोबर अनिता दाते आयोग आहे नावाची अगदी थोडक्यात रूपरेष तुम्हाला सांगते आहे. विवेक फणसाळकर पोलीस आयुक्त ठाणे शहर. ग्रुप लीडर्स आपली ओळख आपण सरांना स्वतःच द्या. कोरोनाच्या वॅक्सिनची गरज आहे की नाही तुम्हाला असा प्रश्न मला पडलेला आहे. आपण खरं तर इथे या रॅलीसाठी जमलेलो आहोत याचं मला भान आहे आणि ही रॅली आता आपण थोड्या वेळात सुरू करायला पाहिजे. त्यामुळे जुलाबाच्या गोळ्या किंवा गुलाबाच्या पाकळ्या ते आपण नंतर बघूया काय करायचं त्याचं ते. आत्ता मला फक्त आपल्याला सगळ्यांना शुभेच्छा द्यायच्या आहेत. विशेष करून जे ग्रुप्स इथे आलेले आहेत मोठ्या उत्साहाने आपण आलेलो आहात. एक चैतन्य निर्माण केलेलं आहे. असंच चैतन्य सर्व वाहक जे चालक असतात त्यांच्या मनात देखील उत्पन्न व्हावं आणि त्यांनी कायद्यांचं जास्तीत जास्त पालन करावं असे एक प्रकारचे आवाहन ठाणे पोलिसांमार्फत मी करतो. श्री मकरंद म्हणाले त्याप्रमाणे कठोर कायद्याची अंमलबजावणी आम्ही कायम करत असतो आणि खरं तर जसं अभिजित म्हणाले की अशा उपक्रमांची गरज भासू नये तसं मी या मताचं आहे की ट्रॅफिकची फाईन जी आहे ते आमचं टार्गेट झिरो असतं. म्हणजे कोणालाच फाईन करण्याची वेळ येऊ नये परंतु हा नागरिकांनी पुढाकार घेऊन
जर त्यांनी ठरवलं की आपण नियम पाळायचे तर मला असं वाटतं की हा प्रश्न उद्भवणार नाही आणि आपण कायम आशावादी असलं पाहिजे की एक ना एक दिवस आपल्या भारतातले महाराष्ट्रातले ठाण्यातले सगळे लोक जे आहेत ते उत्कृष्टपणे नियम पाळतील. त्याबरोबर जसं मकरण म्हणाले इतर जण म्हणाले खड्डे वगैरेंची समस्या आहे, पार्किंगच्या समस्या आहेत, त्यामुळे आपण नियम जरी केले आणि ते पाळायचे ठरवले तरी बऱ्याच वेळेला त्याच्यासाठी जागा उपलब्ध नसते, सोयी उपलब्ध नसतात याचं भान देखील आम्हाला असतं आणि त्यामुळे बऱ्याच वेळेला आपल्याला काही सूट लोकांना द्यावी लागते. लोकांचे अनेक स्वतःचे उपक्रम असतात, कोणाचं लग्न असतं, काही कार्य असतात, त्यावेळेला त्यांच्या कार्यामध्ये विघ्न येणार नाही हे पाहावं लागतं. त्यामुळे अशा अनेक गोष्टी समजून आपण करत असतो पण आमचे लोक अविरत अविश्रांत आणि अहर्निश सतत कार्य करत असतात. त्यामुळे ठाणे वाहतूक पोलीसचे इथे जेवढे अंमलदार अधिकारी आहेत, ठाणे पोलीसचे जेवढे अधिकारी अंमलदार आहेत, त्यांना मी जाहीरपणे सांगू इच्छितो की मला तुमचा खूप अभिमान आहे. तुम्ही अत्यंत कठोर परिश्रम गेले 8-9 महिने करोनाच्या काळात केलेला आहे. मी या निमित्ताने मकरंद आणि त्याचे सर्व इथे सहकारी जे जमले त्यांना सांगू इच्छितो की ठाणे पोलीसचे 1793 लोक करोना बाधित झाले. आम्हाला आमचे 34 बांधव या परिस्थितीत गमवावे लागले आणि तरी देखील आमचे लोक मागे हटले नाहीत, यापुढेही मागे हटणार नाहीत. परंतु आजही मला दिसतंय की खूप लोक मास्क घातलेला नाही आहे. मास्क न घालण्याचं हे काय कारण आहे मला समजून येत नाही. इतकी मोठी शिक्षा निसर्गाने दिल्यानंतर जर आपण शिकणार नसू तर 100-200-500 रुपयाच्या दंडाने आपण कसे शिकणार असा प्रश्न आम्हाला आणि आमच्या अंमलदारांना पडतो. परंतु हा विषय पुन्हा केव्हा तरी अतिशय उत्कृष्ट नियोजन आपण सगळ्यांनी बाईकचं केलेलं आहे, खूप चांगले जॅकेट्स हेल्मेट्स आणि इतर सर्व कोणी शिनगार्ड्स घातलेले आहेत या सगळ्यांना माझ्या खूप खूप शुभेच्छा. या रस्ता सुरक्षा अभियानाअंतर्गत मी आता एक्सप्रेस वेपर्यंत बघून आलो, सगळीकडे बॅनर्स खूप चांगले लागलेले आहेत. मोठ्या कंटेनरने कुठल्या बाजूने जावं, छोट्या वाहनांनी कुठल्या बाजूने जावं, आता गेली 10 वर्षापेक्षा अधिक मी काळ याच्याशी जोडलेला आहे. मी नेहमी पाहतो हे नियम दरवर्षी लिहिले जातात पण अभिजित म्हणतो तसं ते पाळले किती जातात हा महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यामुळे मी तमाम पोलीस वर्गांना म्हणजे फणसळकर साहेब आहेत, बाळासाहेब आहेत, मी तुम्हाला एक सूचना करू इच्छितो माझ्या वतीने ही मांडा की 1 महिना जसं तुम्ही रस्ता सुरक्षा अभियान केलंय तसं उरलेले 11 महिने कठोर कायदा अभियान जर राबवलं तर मला वाटतं ह्यात निश्चित फरक पडेल. कारण बेगुमानपणे कायदे मोडणाऱ्यांची संख्या जास्त आहे, सर्व नियम सगळ्यांना माहीत असूनही ते तोडण्याची खूप स्पर्धा लागल्याचं दिसतं. त्याचं साधं उदाहरण आपण जर सायनच्या तिकडे गेलो तर एक छोटासा पूल आहे आणि त्या पुलावर जाण्यासाठी एक मोठी रांग अशी चालू असते, तर तुम्ही जर तिथे ड्रोन कॅमेरा लावला तर मध्ये घुसणारे जे आहेत तर त्यांची जर संख्या काढली तर कायदा किती जण मोडतात याचं भान येईल. रस्ते महानगर वाढत चालली तसे रस्ते वाढत जातील. रस्ते वाढल्यानंतर त्याची सुरक्षा हा महत्त्वाचा मुद्दा येतो. मुळात बायकर आज बायकर्सची रॅली आहे पण बायकर्ससाठीच ही जीवघेणे रस्ते आहेत. कारण रस्त्यावरचे खड्डे चुकवताना कित्येक बायकर्सचे बळी गेलेले आपण पाहिलेले आहे आणि त्या खड्ड्याची जबाबदारी कोणीही घेणार नाही हे मी आत्ताच तुम्हाला सांगतो. कुठलाही राजकारणी घेणार नाही, कुठलाही कंत्राटदार घेणार नाही आणि कोणीच घेणार नाही. जर देवाला बोलता येऊ लागलं त्यांनी घेतली तरच, अदरवाईज त्याची जबाबदारी कोणी स्वीकारणार नाही. पण तुमचा जीव जास्त महत्त्वाचा आहे कारण कुठलाही एक तरुण कुठलाही एक कर्ता पुरुष घरातला ज्यावेळी एखाद्या अपघातामध्ये जातो त्यावेळी त्याच्यावर अवलंबून असणारं सगळं कुटुंब उघड्यावर येतं आणि ही एक फार वाईट गोष्ट आहे. त्यानंतर त्या परिवाराचं काय होतं याचाही आपल्याला फार अंदाज कधी घेता येत नाही. म्हणून बायकर्सना एक नम्र विनंती, जसं आपण या कोरोना काळात पॅन्डेमिक काळात आपण शिकलो आता पहा इथे सगळे सेलिब्रिटीज आहेत पाहुणे आहेत तर सगळ्यांना ते सॅनिटायझर इथे ठेवलेलं आहे. तर सॅनिटायझर किंवा मास्क ह्या जितक्या गरजेच्या गोष्टी आपण या 9 महिन्याच्या काळात बघितल्यात तितकेच हेल्मेट ही सुद्धा फार महत्त्वाची गरज आहे असं सगळ्या बायकर्सनी समजणं गरजेचं आहे. सॅनिटायझर सारखं एक हेल्मेट असणं फार महत्त्वाचं आहे. म्हणजे मी हेल्मेट न घालता इंटू ही अभिमानाची गोष्ट नाही आहे, ही जाण्याची गोष्ट आहे. कदाचित त्यातून तुम्ही जाऊ शकाल पण हेल्मेट घातलं तर तुमचा जीव वाचू शकेल, पर्यायानं तुमचं कुटुंब आनंदी राहू शकेल. दरवेळी पोलीस नित्य नियमानं स्वतःची कर्तव्य बजावत असताना मी नेहमी पाहतो इतक्या वाहतूक सुरक्षेच्या पाट्या असतात रस्त्याने
पण त्या नेमक्या वाचतो कोण आणि फॉलो कोण करतं हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे. तर मला असं वाटतं की जसा एक महिना आपण प्रेमाने सुसंवाद साधून सगळ्यांना वाहतुकीचे नियम पुन्हा पुन्हा शिकवतो तसेच 11 महिने कठोर कायदा जर केला तर 1 वर्ष हे करून बघा, मला वाटतं निश्चित फरक पडेल. कारण त्यात कोणालाही सोडायचं नाही, जो चुकीचा वागलाय त्याला शिक्षा झाली की आपोआप माणसाला ते कळेल. अदरवाईज साहेबांना एकदा रामराम करून ट्रॅफिक हवालदारांनी अडवलं की खिशातल्या फोनला हात जातो माणसाचा, 1 मिनिट हा साहेब, लगेच असं करून ते सुटण्याची धडपड सुरू होते. पण तिथे जर कठोरपणा आला तर मला वाटतं ह्यात निश्चित फरक पडेल. मी आज ह्या सगळ्या उपक्रमाबद्दल ठाणे वाहतूक शाखेला मनापासून अभिनंदन करतो, त्यांचं त्यांचे आभारही मानतो. ह्या पद्धतीचे उपक्रम चालत राहावेत कारण त्यातूनच एक विचार मंथन सारखं समाजातनं होईल याची खात्री आहे. आजच्या या बाईक रॅलीला फार मनापासून शुभेच्छा. आणि मला असं वाटतं की सगळ्यात जास्त कठोर कायदा हा व्यसनी चालकांसाठी केला पाहिजे कारण त्यांच्यामुळे बेजबाबदारपणे खूप अपघात घडतात. कारण अगदी भांगेपासनं दारूपर्यंत सेवन करून गाड्या चालवण्याचं प्रमाण, मोठ्या गाड्या चालवण्याचं प्रमाण जास्त आहे. त्याकडे मी इथे लक्ष वेधू इच्छितो. त्यावर कठोर कारवाई होणं ही महत्त्वाची गरज आहे. पुन्हा एकदा सगळ्यांचे मनापासून आभार, सगळ्यांचे मनापासून अभिनंदन. मला इथं आमंत्रित केलं आणि व्यक्त होणे चांगली चांगली मोहीम आहे आणि माझ्या शुभेच्छा आहेत. सगळ्यांनी नियम पाळा आणि पोलिसांनी जे जे सांगतात ते ऐका आणि आम्ही पालन तर करतो. सगळ्यांनी केलं पाहिजे आणि एवढंच सांगे जे हा मोहीम आहे बायकर्ससाठी आणि ठाण्यात येऊन मला जे ठाण्यामध्ये खूप प्रेम आहे मला सगळे आमचे वाहतूक पोलीसचे सगळे जे जे प्रेम आहे ते प्रेम ते आज दिसून आलं. आणि मी सगळ्यांना सांगेन की फक्त की नियम पाळा आणि सेफ राहा. थँक्यू. अनेक ॲक्सिडेंट अनेक अपघात हे बाईकर्सचे होतात आपल्याला अनेक वेळा बघितलेले आहे, या निमित्ताने त्यांना काय सांगा? नाही, तुमचं अतिशय बरोबर आहे. आपण हा संपूर्ण 15 आणि महिना रस्ता सुरक्षा अभियानासाठी दिलेला आहे. ठाणे वाहतूक पोलीस आणि ठाणे पोलिसांपुरता जर बोलायचं झालं तर आम्ही संपूर्ण वर्षच, माझं असं म्हणणं आहे की रोजच सुरक्षा अभियान प्रत्येक वाहकांनी आणि चालकांनी स्वतः करता आणि इतरांकरता राबवलं पाहिजे. आपण जर ॲक्सिडेंट डेथ ॲनालिसिस बघितलं तर मॅक्सिमम डेथ्स हे पादचाऱ्यांचे आणि त्याच्यानंतर 2-व्हीलर आणि त्यात मोटरबाईक रायडर्स जे असतात त्यांचे झालेले दिसतात. आणि त्यामध्ये एक मोठं कारण हेड इंजुरी असतं आणि हेड इंजुरी जर आपल्याला वाचवायच्या असतील सेफ ड्रायविंग तर करायलाच पाहिजे, पण सेफ ड्रायविंग विथ हेल्मेट हा मेसेज, म्हणजे हेल्मेटसह आपण मोटरसायकलवरती एकतर तो नियम पण आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे स्वतःच्या जीवासाठी अत्यंत उपयुक्त आणि आवश्यक आहे. मला एक गोष्ट संपूर्ण समाजाला ही सांगायची आहे की स्वतःच्या जीवाहून दुसरं काहीच महत्त्वाचं नसताना आपला जीव धोक्यात का घालता, आणि तो धोक्यात नसेल घालायचा तर जे जे आवश्यक आहे, गाडी चालवताना सीट बेल्ट लावायला पाहिजे, मोटरसायकलवरती असताना हेल्मेट असायला पाहिजे, लाल सिग्नलवर थांबायला पाहिजे, ओव्हर स्पीडिंग करायला नाही पाहिजे, या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती आहेत. आम्ही आपल्याला वारंवार आवाहन करत असतो. आपण यानिमित्तानं आमचं सर्वांचं थोडंसं आमच्या प्रयत्नांचा मान ठेवावा, शासनाच्या प्रयत्नांचा मान ठेवावा आणि स्वतःचा जीव सुरक्षित ठेवावा.